व्हाट इज अप फूडस्केपर्स, हाउ यू गाइज डूइंग टुडे? आणि आज आपण बनवणार आहोत सॅलेड्स. सो आपला सेगमेंट थोडा चेंज झालाय, सॅलेड सेगमेंट करायला, बिकॉज आता मी जे काय रेकॉग्नाईज करतोय त्याच्यामध्ये आपल्याला सॅलेडची खूप गरज आहे आता, कारण वेदर पण इतकं चेंज होत आहे की त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टींची खरंच खूप गरज आहे. सो लेट्स नॉट वेस्ट आर टाइम, वी ऑल्सो हॅव अ व्हॅल्युएबल टाइम, सो लेट्स बिगिन अँड लेट्स गो. आत्ताच्या स्टेजला फूडस्केप एक हेल्दी सेगमेंटकडे पाठवत आहे, दॅट इज वाय वी आर टेकिंग सॅलेड्स. आणि सॅलेड्स आम्ही फक्त याच गोष्टीमुळे देखील, बिकॉज वी आर गोइंग टू हेल्दी साईड, ह्याच्यासाठी पण, कारण सॅलेड्स आर रिअली इम्पॉर्टंट वाईल वी ईट समथिंग. ते आपल्या बॉडीला स्टेबलाइज करायला खूप हेल्प करतात, दॅट इज वाय वी आर टेकिंग सॅलेड्स. आणि सॅलेड्स झाल्यानंतर वी आर गोइंग टुवर्ड्स द सूप सेक्शन, सो बी कनेक्टेड ऑन फूडस्केप. सो आज फूडस्केपमध्ये आपण अजून एक नवीन हेल्दी सॅलेड घेणार आहोत, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त इन्फ्लुएन्स मेक्सिकोचा आहे. तर तुम्हाला मेक्सिको म्हटल्यानंतर काय लक्षात येणार, एक पर्टिक्युलर फ्रूट जे फक्त आणि फक्त मेक्सिकोमध्ये अवेलेबल होतं, जे आत्ता आत्ता आपल्या इथे प्रोड्यूस व्हायला चालू झालंय, विच इज नॉट इन द लार्जर क्वांटिटी, बट येस. सो आज आपण यूज करणार आहोत अवोकाडो. आता अवोकाडो मध्ये खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत, त्याच्याने कॅन्सर हील करायचे जे बॅक्टेरियम आहेत आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होतात, त्यानंतर मग ब्लड सर्क्युलेशन नीट राहतं, त्यानंतर बीपी मेंटेन राहतो, आणि इवन आपल्याला बरेच त्याचे हेल्थ बेनिफिट्स आहेत, आणि इवन किडनीज किडनीजसाठी चांगलं आहे. सो जर माहिती नसेल तर अवोकाडोचा असा फ्लेश दिसतो आणि दिस इज द सीड. आता अवोकाडोला त्याचा कुठला डिफाईंड टेस्ट नाही आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट, खूप ब्लँड टेस्ट आहे. इफ यू ईट इट लाईक दॅट, की आता हा राईप अवोकाडो आहे, आणि जे आपण युजली अवोकाडो बघतो, की जर तुम्ही कुठल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर तिथे अवोकाडो एकदम स्कूप करण्याच्या ह्याच्यात असतात, दॅट इज कम्प्लिटली रायपंड अवोकाडो. हा रायपन अवोकाडो आहे बट नॉट कम्प्लिटली. ह्याच्यातून आपण सॅलेड्स वगैरेसाठी हा अवोकाडो यूज करतो. सो आता ह्याच्यापासून तुम्हाला पुढे आपल्याला काय बनवता येईल, ते आजच्या इनोव्हेटिव्ह सॅलेडसाठी लागणारं आपल्याला हे सगळं साहित्य आहे. तर त्यात आपल्याला काय काय लागणार आहे, अवोकाडो, कारण मेक्सिकन सॅलेड आहे, ऑरेंज, ऑरेंज आपण एक फ्लेवर बिल्ड करतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की अवोकाडोला स्वतःचा टेस्ट नाही आहे, त्यामुळं ऑरेंज विल गिव अ टेस्ट. ऑलिव्स, ऑलिव्स युजली म्हणजे मेक्सिकोमध्ये अवेलेबल नाही आहेत, पण त्याचा जो पिकली टेस्ट आहे किंवा ऑलिव्सचा जो डिफाईंड टेस्ट आहे, त्याच्याने सॅलेडला खूप छान पंच येतो. त्यानंतर आपल्याला लागणार आहे सॉल्ट, लाईम ज्यूस, त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर, आणि काकडी. आता काकडी का, तर काकडीने काय हायड्रेशन राहतं म्हणून. सो हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे, सो लेट्स डू इट. सो आजची आपली हेल्दी अवोकाडो इनोव्हेटिव्ह सॅलेड कम्प्लीट झालेलं आहे. आणि तुम्हाला जर असेच नवीन नवीन रेसिपीज जर माझ्याकडून बघायचे असतील, किंवा मी जर तुमच्यासाठी असे रेसिपी आणायची असेल, तर तुम्हाला फूडस्केपला पहिले सबस्क्राईब करावं लागेल, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, लाईक करा व्हिडिओला जर आवडला असेल तर, आणि जेवढ्या लोकांपर्यंत ही रेसिपी तुम्हाला पोहोचवता येईल तेवढ्या लोकांपर्यंत ही रेसिपी तुम्ही नक्की पोहोचवा. ह्याच्यानी काय होईल की ज्या लोकांना सॅलेड आवडतं किंवा जे कुठली लोकं
असे नवीन नवीन पदार्थ ट्राय करायच्या एका माइंडसेटमध्ये आहेत, त्यांच्यापर्यंत ही रेसिपी पोहोचेल. अँड होप यू लाईक दिस व्हिडिओ. चीयर्स.